नमस्कार मैत्रिणींना, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण सर्वांचा जो कॉमन प्रश्न आहे, मुंड्याचे आकार जे आहेत ते व्यवस्थित देता जर नाही आले तर आपला जो ब्लाऊज आहे तो मुंड्यामध्ये गुळ येतो, पाठीमागे येतो आणि समोर येतो, तो गुळ येऊ नये त्यासाठी परफेक्ट आकार कसा द्यायचा, म्हणजे अशा पद्धतीनं मी जसं आता व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीनं जर तुम्ही मुंड्याचे दोन्ही आकार दिलात, म्हणजे समोरचा आणि पाठीमागचा, तर तुमच्या मुंड्यामध्ये गुळ येणार नाही, परफेक्ट असं येईल. तुम्ही ब्लाऊज व्यवस्थित शिवला जर असेल पण मुंड्यामध्ये गुळ आला असेल तर तो ब्लाऊजची फिनिशिंग व्यवस्थित दिसत नाही आणि कम्फर्टेबलही वाटत नाही, खूप असं गुळ पडतो. त्यामुळं आपण व्यवस्थित मुंड्याला आकार कसे द्यायचे आहे ते शिकायचं आहे, त्यामुळं मी तर तुम्हाला सेपरेट फक्त मुंड्याचे आकार कसे द्यायचे तो व्हिडिओ दाखवणार आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओला लाईकही करा. आता बघा, इथं तुमच्या ब्लाऊजच्या मापानुसार तुम्हाला इथं ब्लाऊजची उंची घ्यायची आहे, गळा रुंदी शोल्डर मुंडा ब्लाऊजच्या मापानुसार घ्यायचा आहे. आपल्या चॅनलवरती कटोरी ब्लाऊजचा चार्टचा व्हिडिओही अपलोड आहे, तोही तुम्ही बघू शकता. बाई कटिंगचाही व्हिडिओ, बाई कटिंग चार्टचाही व्हिडिओ अपलोड आहे, तोही बघू शकता. तर बघा, आपण अगोदर आता उंची घ्यायची आहे तर तुम्ही तुमच्या ब्लाऊजच्या मापानुसार उंची घ्या. मी इथं 13.5 उंची घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपण इथं गळा रुंदी घ्यायची आहे 2.5 इंच. तर कुठल्याही साईजचा ब्लाऊज असू द्या, साईजनुसार इथं गळा रुंदी घ्यायची आहे. तुमच्या साईजनुसार गळा रुंदी, उंची, मुंडा घ्या आणि आकार कसा द्यायचा तो मी जसे सांगेल त्याप्रमाणे आकार द्या, म्हणजे तुम्हाला जो ब्लाऊज हवा आहे त्या ब्लाऊजचं माप तयार होईल. त्याच्यानंतर आपण इथं पाठीमागच्या गळ्याची उंची घ्यायची आहे. इथं मी फक्त तुम्हाला व्यवस्थित असं दाखवणार आहे. तर बघा, इथं आपण पाठीमागच्या गळ्याची उंची इथं 9 इंच घेऊया, म्हणजे तयार 8.5 आहे आपलं आणि 1/2 इंच शिलाई मार्जिन, म्हणून आपण इथं 9 इंच घेतलेलं आहे. वरती 2.5 इंच गळा रुंदी घेतलेली आहे, त्यामुळे इथंही 2.5 इंच घ्यायचं आणि इथं मार्किंग करायचं आहे. आणि हा जो बॉक्स आहे तो बॉक्स तयार करायचा आहे आपल्याला. त्याच्यानंतर आता आपल्याला इथं मुंड्याला आकार द्यायचा आहे. 32 सायचा ब्लाऊज आहे तर इथं आपण 1/4 इंच मुंडा घेणार आहोत. आता बघा, इथं आपण 3 इंच शोल्डर घ्यायचा आहे. अगोदर समोर गळा रुंदी टाकल्यानंतर तिथं शोल्डर घ्यायचं आहे 3 इंच आणि 1/4 इंच इथं आपण मुंडा घेणार आहोत 1/4 इंच. परत इथंही आपलं 3 इंच आहे का बघून घ्यायचं, हा बॉक्स तयार करायचा. आणि त्याच्यानंतर आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आणि शिलाई मार्जिन टाकायचं आहे, म्हणजे इथं आपण छातीचा चौथा भाग आहे आपला 32 ब्लाऊज आहे म्हणून इथं 8 इंच घ्यायचं आणि 1.5 इंच त्यामध्ये शिलाई मार्जिन, म्हणजे 9.5 इंच इथं घ्यायचं आहे आणि हाही बॉक्स तयार करून घ्यायचा आहे तुम्हाला. अशा पद्धतीनं तुम्ही मुंड्याला आकार एक वेळेस देऊन बघा आणि नक्की सांगा मला, तर तुम्हाला तो परफेक्ट बसेल आणि गोळ येण्याचा जो प्रॉब्लेम आहे तो तुमचा व्यवस्थित होऊन जाईल. हा आपला छातीचा चौथा भाग आहे, आपलं शिलाई मार्जिन आहे. त्याच्यानंतर आता काय करायचं आहे, पाठीमागचा जो मुंडा आहे तो 1.5 इंचावरती इथं मार्क करायचा आहे आपल्याला. तर मधोमध सरळ रेष मारायची आणि इथे 1 इंचावरती आकार द्यायचा, म्हणजे 2 आकार असे झाले. हा जो आकार आहे तो पाठीमागचा, हा जो आकार आहे तो समोरचा. तर अगोदर आपण पाठीमागचा म्हणजे 1.5 इंचाच्या मुंड्याला आकार देताना त्याचा मध्य काढायचा आहे, जितकं येईल तितकं 1/4 आहे असं फोल्ड करायचं. हे फोल्ड केल्याच्यानंतर इथं लगेच आपला ॲटोमॅटिक मध्य निघतो, गणितही करण्याची गरज नाही. मध्ये काढल्याच्यानंतर आपल्याला इथून आपल्याला इथं आकार देत जायचा आहे. त्यापेक्षा आपण वरून असं याच्यामध्ये यायचं, म्हणजे आपलं आकार वळवताना आपल्याला सोपं जातं. आणि बघा, किंचित आपण असं खाली जायचं आहे, थोडासा आपण हे खाली जायचं, म्हणजे जे शोल्डर डाऊन आहे म्हणजे ते मुंड्यामध्ये गुळ आहे ते बिलकुल येणार नाही, त्यामुळे हे आपण असं जायचं आहे. त्याच्यानंतर आता आपण हा आकार दिलेला आहे, त्याच्यानंतर आपल्याला हा आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा, आपला आकार कसा दिला, आपण फक्त थोडंसं 1/2 इंच खाली घेतलेलं आहे, कारण आपलं काय होतं घोळ येतो, म्हणून हा घोळ येऊ नये, परफेक्ट असा ब्लाऊजमध्ये एकही चून न पडता आपला आकार यावा, त्यासाठी आपण 1/2 इंच फक्त खाली घेतलेला आहे. आणि हा आपला झालेला आहे पाठीमागचा आकार आहे आपला हा. तर हा आकार एकदम गोल आलेला आहे, तुम्ही कट केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की हा आकार एकदम परफेक्ट असा गोल आलेला आहे. वरती थोडासा असा गोल आकार द्यायचा आहे. हा झालेला आहे आपला पाठीमागचा परफेक्ट आकार. तर आता समोरचा आकार देताना आपल्याला इथून नाही द्यायचा, आपल्याला खाली यायचा आहे.
हे बघा आपल्याला इथं वरती घ्यायचं आहे, हे आपलं किती आलेलं आहे 2.5 आहे, तर आपण खाली इथं यायचं आहे थोडंसं आणि फक्त आपल्याला इथून वरतून असा आकार देण्यासाठी असं गोलाकारमध्ये यायचं आणि हे आपल्याला असं असं आपण इथं आकार द्यायचा आहे. म्हणजे आपण इथून सुरुवात नाही करायची, फक्त इथं पेन ठेवायचं आपला आकार द्यायला असं, म्हणजे आपला गोल राऊंड येण्यासाठी इथून सुरुवात करायची आणि परत आपण इथं गोलमध्ये यायचं आहे आणि फक्त इथं दीड इंच आपला आहे शिलाई मार्जिन, तिथपर्यंतच आपल्याला आकार द्यायचा असतो. दुसरा जो आकार आहे तो आपल्याला इथपर्यंत द्यायचा असतो, त्यामुळे फक्त असा गोल आकार व्यवस्थित असा द्यायचा आहे. तर बघा, बघू शकता तुम्ही दोन्ही आकार आपले व्यवस्थित आलेले आहेत. असे जर तुमच्या मुंड्याचे आकार परफेक्ट आले ना, तर तुमच्या मुंड्यामध्ये कधीच घोळ येणार नाही, परफेक्ट असं येईल. त्याच्यानंतर तुमच्या मुंडामध्ये जास्तच घोळ येत असेल, त्यावेळेस तुम्ही काय करायचं आहे, तर बघा 1/2 इंच अलीकडल्या साईडला घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं 1/2 इंच अलीकडल्या साईडला घ्यायचं. असं करूनही आकार देऊनही तुम्हाला मुंड्यामध्ये घोळ येत असेल, त्यावेळेस काय करायचं आहे, 1/2 इंच अलीकडल्या साईडला घ्यायचं आणि अशा पद्धतीनं आकार द्यायचा आहे आणि इथून क्रॉसमध्ये मार्किंग करायचं आहे आपल्याला. म्हणजे वरती आपण घेतलेलं नाही, फक्त आपण इथपर्यंत घेतलेलं आहे. वरती घे काय घेतलं का आपण घेतलं नाही, क्रॉसमध्ये आपण हे असं आलेला होतो ना, असा आकार दिल्याच्या नंतर आपल्याला इथून आकार हा आकार इथला द्यायचा आणि दुसरा आकार देताना ह्या लाईनपासून द्यायचा आहे. म्हणजे हा चेंज करायचा, फक्त हा आकार देताना इथून द्यायचा आणि अगोदरची जी लाईन आहे तिथून बाहेरचा आकार द्यायचा, दुसरा आकार देताना ह्या लाईनचा उपयोग करायचा. म्हणजे आपण इथून दिला त्याऐवजी तुम्ही इथून द्यायचा आहे, म्हणजे काय होईल, जो समोर घोळ येणार आहे तो येणार नाही. अशा पद्धतीने तुम्ही एक वेळेचा आकार देऊन बघा, तुमचे मुंड्याचे आकार जे आहे ते परफेक्ट येतील. हा जो आहे तो आपला पाठीमागचा आहे आणि त्याच्यानंतर इथं टक्स घालायचा आहे आपल्याला. हा जो टक्स आहे इकडं 1/2 इंच इकडं 1/2 इंच आणि हे क्रॉसमध्ये असं मार्क करून घ्यायचं आहे. हे जे टक्स आहे ते ह्या गळ्याच्या खाली आला पाहिजे. हाही टक्स व्यवस्थित घालायचा, बरोबर शोल्डरचा मध्ये काढायचा आणि टक्स घालायचा आहे तुम्हाला. तर बघा, अशा पद्धतीनं आपण फक्त मी दाखवलेलं आहे की तुम्हाला मुंड्याला आकार कसे द्यायचे. हा जो प्रॉब्लेम आहे तो प्रत्येकीला येत असतो, कमेंट येतात की ताई समोर आणि पाठीमागं मुंड्याला घोळ पडतो. तर अशा पद्धतीने तुम्ही मुंड्याला आकार दिल्यास तुमच्या ब्लाऊजमध्ये एकही घोळ पडणार नाही, परफेक्ट येईल. हा आकार फक्त व्यवस्थित आले पाहिजे, म्हणजे आपला ब्लाऊज आहे तो परफेक्ट येईल. हा जो आहे तो आपला 1.5 इंचाचा आहे आणि हा जो आहे तो आपला 1 इंचाचा आहे. तर हेही पॉईंट लक्षात ठेवायचे. आणि काय होतं, एक जण 1/2 इंचाचा मुंडा घेतात, इथला 1/2 इंचाचा घेतात, त्यामुळेही घोळ पडतो. म्हणून आपण इथं मुंडा जो आहे तो इथला पाठीमागचा 1.5 इंचाचा घ्यायचा आणि समोरचा जो आहे तो 1 इंचाचा घ्यायचा. आणि येत जास्तच घोळ पडत असेल तर 1/2 इंच अलीकडे यायचं, अगोदर एक लाईन मारायची, त्याच्यानंतर 1/2 इंच यायचं. पहिल्या आकारापासून 1.5 इंचाच्या मुंड्याला आकार द्यायचा आणि 1/2 इंच आपण बाहेरच्या बाजूने घेतलं, त्याला आतल्या बाजूला 1 इंचाच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही मुंड्याला आकार द्या, तुमचा मुंड्यामध्ये घोळ येणार नाही. तर अशा प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी तर आपले आणखी एक सांगायचं म्हणजे, आपण मी माझे चॅनलचे व्हिडिओ अपलोड करत असते त्याप्रमाणे ऑनलाईन शिवण क्लासही घेत असते. जर तुम्हाला ऑनलाईन शिवण क्लास जॉईन करायचा असेल तर तुम्ही म्हणजे खाली स्क्रीनवरती जो नंबर दिलेला आहे त्या व्हॉट्सअप नंबरवरती व्हॉट्सअप करा, व्हॉट्सअपला मेसेज करा आणि संपर्क साधा. आणि त्याच्याबरोबर पेपर पॅटर्नहीच्याही ऑर्डर घेत असते. तुम्हाला जे साईज हवे आहेत त्या तुम्ही स्क्रीनवरती जो नंबर आहे त्यावरती संपर्क साधून त्याची पूर्ण माहिती घेऊ शकता. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.